नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण काही महत्त्वाचे उदाहरणं बघणार आहोत. म्हणजेच आपण आज या ठिकाणी बुद्धिमत्ता, रिझनिंग आणि रिझनिंगमधलं आपण डायरेक्शन म्हणजेच दिशा हे टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यासोबतच बघा, खूप महत्त्वाचं म्हणजे आपण हे जे टॉपिक आहे अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत, कारण की आपला हा जो व्हिडिओ आहे किंवा आपल्या चॅनलवरती जे व्ह्यूअर्स आहेत, विद्यार्थी आहेत, ते शाळेमधले काही आहेत, म्हणजे जे सध्या शाळेत शिकत आहेत असे पण आहेत, आणि जे 12वी ग्रॅज्युएशन झालेले किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अशा सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे आपण सुरुवातीपासून ते एकदम ॲडव्हान्स लेवलपर्यंत असे सर्व उदाहरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यासोबतच तुमचा पाया या ठिकाणी पक्का व्हावा म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला दिशा किंवा घड्याळ याचं तुम्हाला बेसिक पण या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे जे लोक नवीन आहेत त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही आहे. आपण अगदी घड्याळापासून किती अंशाचा कोण असतो किंवा कोणती दिशा, उपदिशा याबद्दल आपण थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत, बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोक नवीन आहेत तर त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट करतो आहे आपण की आपल्या ह्या चॅनलवरती आपण असेच महत्त्वाचे लेक्चर असेल, म्हणजेच गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच क्वेश्चन पेपर आणि GK लेक्चर अगदी मोफतपणे आणत असतो. त्यामुळे जे लोक नवीन आहेत त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची अपडेट तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहील. आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुमचा जो पाया आहे म्हणजे तुमचं जे बेसिक आहे त्यावरती आपण लक्ष देऊया. म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना, जे लोक नवीन आहेत त्यांना काय होतं की दिशा समजण्यामध्ये गडबड होते किंवा ते पाठांतर करतात, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ते पेपरमध्ये जातात त्यावेळेस त्यांना कोणती दिशा कुठं राहील किंवा उपदिशा कोणती दिशा कुठं राहील याची गडबड त्यांना या ठिकाणी होते. तर आपल्याला दिशा कशा लक्षात ठेवायच्या आहे बघा, मी या ठिकाणी समजून सांगतो. बघा, आपली सर्वप्रथम वरच्या बाजूला असते ती असते उत्तर दिशा. वरती उत्तर, तर साहजिकच आहे उत्तरच्या विरुद्ध असते ती म्हणजे दक्षिण दिशा. कोणती? दक्षिण दिशा. आता उत्तरच्या विरोधात आली दक्षिण दिशा, पण आता पश्चिम इथं काय, इकडं पश्चिम किंवा पूर्व कुठं असेल या बाबतीत त्यांची गडबड होते, बरोबर. मग आता काय करायचं, कधी पण तुम्ही दिशा या ठिकाणी तुम्हाला मांडायची असेल किंवा दिशांचं गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर डोळ्यासमोर तुम्हाला काय करायचं आहे, भारताचा नकाशा या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि भारताचा नकाशा डोळ्यापुढे ठेवल्यानंतर एवढं लक्षात ठेवायचं आहे की वरच्या बाजूला कधी पण ही उत्तर दिशा दाखवलेली असते. साहजिक आहे, उत्तरच्या विरोधात दक्षिण भागील, इथपर्यंत कळालं. आता जेव्हा आपण भारताचा नकाशा बघतो त्यावेळेस याच्या बाजूला आपल्याला कोणतं राज्य येतं, ते येतं आपलं महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राला लागून पश्चिम किनारपट्टी आहे. जर इथं पश्चिम किनारपट्टी आहे म्हणजे इथंसुद्धा काय, तर या ठिकाणी पश्चिम दिशा असेल, बरोबर. मग इथं पश्चिम आहे तर इथं पूर्व दिशा असेल. मग इथपर्यंत आलो आपण, आपल्याला चार दिशा प्रॉपर या ठिकाणी समजल्या आहेत. आता ह्या पुढचं चॅलेंज म्हणजे काय, तर उपदिशा कोणत्या, की ज्या आहेत वायव्य, नैऋत्य, आग्नेय, ईशान्य या दिशा कोणत्या कुठं राहतील, किंवा कधी कधी गडबड होती ही दिशा इकडं काही दिशा इकडं, अशी भरपूर पोरांची पेपरमध्ये गडबड होते. मग अशा वेळेस काय करायचं की एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक लक्षात ठेवायची जी आहे की या ठिकाणी बघा, विना, बघा इंग्लिशमधली विना, बरोबर, या ठिकाणी विना ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आणि हिला नंबर द्यायचे 1, 2, 3, 4. विना चार शब्दांचं लक्षात ठेवायचे आणि तशी तशी नंबर लिहून घ्यायचे. बघा 1, 2, 3, 4. एक म्हणजे वी म्हणजे वायव्य, काय, वायव्य, बरोबर. 2 म्हणजे काय, आय, आणि आय वर्ण ईशान्य, काय, ईशान्य दिशा. त्यानंतर तिसरी दिशा येते जी म्हणजे एन वर्ण नैऋत्य, ही आली नैऋत्य दिशा. आणि चौथी म्हणजे या ठिकाणी कोणती राहिलेली, आपली आग्नेय, या ठिकाणी आली आग्नेय दिशा. म्हणजे बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, अशा चारही दिशा आपल्या, म्हणजे 8 पण दिशा आपल्या या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. ही ट्रिक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये टाईम तुमचा वाचा, बरोबर. आता त्यानंतर आपण या ठिकाणी घड्याळ कसं असतं किंवा त्याच्यामध्ये किती अंशांचे कसे कोण असतात हे तुम्ही समजून घेऊया. आणि आपण हे का बरं सांगतो आहे,
कारण की ह्याच्यावरनं तुम्हाला पुढची गणितं सोडवायची आहेत. आणि जर तुमचं हे पक्का असेल किंवा तुम्हाला हे या ठिकाणी तुमच्या नजरेखालून गेलेलं असाल तर तुम्हाला पुढची गणितं सोडवायला या ठिकाणी सोपं जाईल. बघा, आता सर्वप्रथम आपल्या घड्याळ्याच्या वरती 12 आकडा असतो, त्याच्या डायरेक्ट खाली म्हणजे एकदम खालोखाल हा 6 नंबरचा आकडा असतो. बरोबर, 6 नंबरचा आकडा असतो. मोठं काढतो थोडं, 12 आणि इकडं 6. बरोबर, इकडं 12, इकडं 6, इकडं 9 असतो आणि इकडं या ठिकाणी 3 असतो. आता यांच्यामधले आपल्याला किती अंशाचे कोन आहेत ते काढायचे आहेत. बघा, 1 आणि हे 2. बरोबर, 12, 1, 2, 3 अशाप्रमाणे पूर्ण या ठिकाणी आकडे असतात. आता जर तुम्हाला विचारलं की 12 ते 1 या दोघांच्या मधलं हे जे अंतर आहे हे किती अंशाचं आहे, या दोघांचं जे अंतर आहे किती अंशाचं आहे, तर बघा, इथून ते इथपर्यंत हे जे अंतर आहे हे आहे 30 अंशाचं. किती? 30 अंशाचं. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं मी 12 ते 3 म्हणजे जे 15 मिनटाचं अंतर आहे हे किती मिनटाचं, किती अंशाचं असतं, जर आता या दोन ह्याच्यामधलं 30 अंश आहे तर आपण हे अधिक ह्यांची बेरीज करत जाऊया. हे 30, हे 30 आणि हे 30, असं या ठिकाणी 90 अंशाचा कोन या ठिकाणी पूर्ण तयार होईल. बरोबर, आता जर मी तुम्हाला विचारलं 12 ते 6 म्हणजे हे जे एवढं अंतर आहे ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे, तर ह्याचं बघा, पूर्ण 12 ते 6 हा जो कोन असतो हा पूर्ण हा आहे 180 अंशाचा. तो कसा? बघा, इथं असतात ना 4, इथं 5, म्हणजे 30 30 30 30 30 30 अशी आपण सर्व बेरीज केली, 3 × 18 म्हणजे 180 अंशाचा या ठिकाणी कोन असतो. जर तुम्हाला विचारलं 12 ते 9 म्हणजे हा जो एवढा कोन आहे एवढा मोठा तर हा किती अंशाचा आहे, तर तुम्ही साहजिक सांगितलं पाहिजे की 270 अंशाचा कोन आहे. कसा? जसे तुम्ही 30 30 बेरीज करा, किंवा मग हा जर 90 अंशाचा एक कोन आहेत असे 3 कोन आहेत, 90 अधिक 90 अधिक 90, 9 × 27 270 अंशाचा कोन आहे. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला 12 पासून ते पूर्ण हा जो सर्कल आहे हा राऊंड आहे हा 12 पर्यंत किती अंशाचा कोन तयार होईल, त्या ठिकाणी तुमचं उत्तर असलं पाहिजे 360 अंशाचं या ठिकाणी कोन असला पाहिजे. आता हे झालं तुमचं बेसिक. आता थोडंसं आपण पुढच्या लेवलला गेलो तर बघा, जर तुम्हाला मी असं विचारलं, जर या ठिकाणी बघा, या 3 ते 6 आपण 2 भाग केले, म्हणजे बघा मधी ना जर आपण 4 पण पकडलं ना आपण 5 पण पकडला. बरोबर ना, जसं इथं आपण बघा इथं 3 भाग केले होते आपण, 30 30 भाग आहे 30 30. बरोबर, हा डायरेक्ट 90 एक समजा पकडला आपण, 9 ते 6 हा एक 90 अंशात झाला. बरोबर ना, तसं इथं आपण 2 भाग केले, ह्याच्यामध्ये 2 भाग केले, ना जर आपण 4 टाकला नाही 5 टाकला तर किती अंशाचा कोन होईल, तर बघा इथं 30 आहे, इथं पण 30 आहे आणि ह्या दोन्ही मिळून 30 आहे. बरोबर ना, पण आता मध्ये या ठिकाणी आपण भाग केल्यामुळं इकडं 15 आणि इकडं 15, दोन्हीकडचे इकडे इकडे 15 गेले, म्हणजे 30 अधिक 15, इथं पण 30 अधिक 15 हा किती, तर 45, आणि हा पण 45 अंशाचा कोन तयार झाला. म्हणजे इथपर्यंत समजलं, 30 30 30 जर आपण 3 भाग केले तर, जर 12 ते 3 2 भाग केले तर 45, 1 भाग केला तर 90, 12 ते 6 1 भाग केला तर 180 अंशाचा कोन, जर आपण 12 ते 9 एक भाग केला तर 270 अंशाचा एक भाग, आणि 12 ते 12 पूर्ण सर्कल आपण पकडलं तर या ठिकाणी 360 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होणार. आता ह्याच्यावरून ह्याचा आधार घेऊन आपण इथून पुढचे सर्व गणितं या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला हवं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही एखाद्या वहीवरती लिहून काढा. मी थोड्या वेळ साईटला होतो. तर बघा, आत्ता आपण इथपर्यंत बघितलेलं आहे, आता आपण काय करायचं आहे उदाहरणं बघायला सुरुवात करूया. बघा, आता उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि इकडं या ठिकाणी पूर्व, हा आहे आपला सेंटर. इकडं आहे आपली वायव्य, ही आहे ईशान्य, ही आहे इकडं नैऋत्य, आणि ही आहे इकडं आग्नेय. कोणती? आग्नेय दिशा. बरोबर, अशा प्रकारे आपण दिशा लिहून घेतल्या. आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक उदाहरण बघायला या ठिकाणी सुरुवात करणार आहे. जसं की बघा, आता
तुम्हाला स्क्रीनवरती मी दिसत असेल या ठिकाणी. उदाहरण काय आहे बघा, कुणालचे तोंड दक्षिण दिशेला आहे आणि तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135 अंश फिरतो, त्यानंतर तो घड्याळाच्या दिशेने 180 अंश फिरतो, तर आता त्याचं तोंड कोणत्या बाजूला किंवा कोणत्या दिशेला असावं. बघा, सर्वप्रथम काय म्हणलं आहे, कुणालचे तोंड दक्षिण दिशेला आहे. दक्षिण दिशेला म्हणजे कुठं? बघा, या ठिकाणी कुणालचं तोंड आहे, इकडं या ठिकाणी खाली कुणालचं तोंड आहे, बरोबर, दक्षिणेला. त्यानंतर काय म्हणलं आहे, तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135 अंश फिरतो. आता बघा, घड्याळाची दिशा म्हणजे कोणती? बघा, घड्याळ नेहमी असं फिरतं, बघा याप्रमाणे फिरत असतं, पण ते काय म्हणले, घड्याळाच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे तो या ठिकाणी असा उलटा फिरेल. म्हणजे जर बघा, 135 अंश फिरतो, बघा या ठिकाणी असेल आणि 135 अंश म्हणजे बघा, या ठिकाणी इथपर्यंत आला 90 अंश, त्यानंतर तो फिरला कुठं, या ठिकाणी आणखी 90, नंतर 135 फिरायचं आहे, म्हणजे त्याला अजून 45 अंश फिरायचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की या ठिकाणी जर तो इथं अर्धा अर्धा फिरला तर त्याला 45 अंश कोण तयार होतो आहे, म्हणजे हे 45 आणि हे 90, 135 अंश या ठिकाणी फिरला. आता त्याचं तोंड या ठिकाणी झालं आहे. बघा, इथून सुरुवात केली दक्षिणेला, 135 अंश तो फिरला, म्हणजे त्याचं तोंड कुठं आलं, या ठिकाणी ईशान्येला आलं, बरोबर. त्यानंतर काय विचारलं आहे, तो पुन्हा 180 अंश घड्याळाच्या दिशेने फिरतो, म्हणजे कुठं, बघा पुन्हा 180 अंश डायरेक्ट. हां, आणि एक गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण 180 अंश म्हटलो की जागेवरती काय, तर जागेवरती फिरणं, म्हणजे समजा माझं तोंड ह्या बाजूला असाल, माझं तोंड ह्या बाजूला असाल आणि जर मला कोणी म्हणलं 180 अंश फिर, तर मी काय करणार, जागेवरती माझं तोंड ह्या साईडला होणार. म्हणजे जर कोणाचं तोंड समजा उत्तरेला असेल आणि त्याला आपण म्हणलो 180 अंश फिरला, तर तो जागेवर दक्षिणेला येईल, बरोबर. मग त्याचप्रमाणे तो समजा याचं तोंड कुठं झालं होतं, 135 अंश फिरल्यानंतर ईशान्येला, आणि त्याला 180 अंश आपण घड्याळाच्या दिशेने फिरवणार आहे, म्हणजे तो जागेवर इथून आला असा होता तर तो जागेवर फिरला 180 अंश, म्हणजे त्याचं तोंड कुठं झालं, या ठिकाणी बघा नैऋत्य, इकडं कोणती दिशा आहे, नैऋत्य दिशेला त्याचे तोंड आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा काय विचारलं, 180 अंश फिरतो, त्यानंतर त्याचं तोंड कोणत्या बाजूला आहे, म्हणजे डायरेक्ट आपलं उत्तर येऊन गेलं आहे की त्याचं तोंड नैऋत्य दिशेला आलेलं आहे. आता अशा प्रकारे आपण एक लेवल 1 म्हणजे एकदम बेसिक लेवलचं गणित बघितलं आहे. आता याच्यामधलंच आपण दुसऱ्या पद्धतीचे गणित बघूया. बघा, संदेशचे तोंड वायव्य दिशेला आहे आणि तो त्याच्या उजव्या बाजूला 90 अंश फिरला. बघा, तुम्ही गणित वाचून घ्या, मी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट सांगतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे. बघा, संदेशचे तोंड वायव्य दिशेला आहे, वायव्य दिशा म्हणजे कुठं, या बाजूला त्याचं तोंड आहे, वायव्य दिशेला तोंड आहे, आणि तो त्याच्या उजव्या बाजूला 90 अंश फिरला. म्हणजे आता त्याचं तोंड जर इकडं असेल, म्हणजे त्याचं तोंड इकडं आहे, बरोबर, आणि त्याची उजवी बाजू कोणती राहील, ही बाजू राहील उजवी, बरोबर, ही. तर मग तो किती म्हणलं आहे, तो उजव्या बाजूला 90 अंश फिरला. तर बघा, साहजिकच आहे, ही जी मधली दिशा असते ही असते 45 45, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर आहे 45 अंश आणि ह्याचं नेचं अंतर आहे 45 अंश, बरोबर, आणि ह्यांचं नेंचं आहे 90 अंश. आता सध्या त्याचं तोंड कुठं आहे, वायव्याला सांगितलेलं आहे, बरोबर, वायव्याला तोंड सांगितलं आहे, आणि तर त्याला किती 90, किती उजव्या बाजूला 90 अंश फिरणार, म्हणजे त्याचं तोंड वायव्यवरून या ठिकाणी 90 अंश फिरल्यावरती कुठं जाईल, तर ईशान्येला जाईल, म्हणजे तोंड झालं ईशान्येला, बरोबर. आता ईशान्य बाजूला तोंड झालं, तो पुन्हा 180 अंश त्याच्या डाव्या बाजूला फिरला. आता इथं डाव्याला बाजूला फिरू किंवा उजव्या बाजूला फिरू, पण तो काय फिरला आहे, 180 अंश फिरला आहे. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे 180 अंश म्हणजे जागेवरती फिरणं, म्हणजे तो जर ईशान्येला असेल तर त्याचं तोंड जागेवरती कुठं झालं, या ठिकाणी नैऋत्य दिशेला झालं, म्हणजे बघा 180 अंश तो जागेवर असा फिरला, नैऋत्यला तोंड आलं. त्यानंतर काय विचारलं आहे, 180 अंश त्याच्या डाव्या बाजूला फिरला आणि तो परत त्याच्या डाव्या बाजूला 90 अंश फिरला, तर सध्या त्याचं तोंड कोणत्या बाजूला आहे. मग बघा, आता तो नैऋत्यला त्याचं तोंड आहे आणि तो 90 अंश फिरला. 90 अंश म्हणजे कसं, बघा नैऋत्य ते दक्षिण 45 अंशाचं कोण आहे
आणि नैऋत्य ते आग्नेय हा 90 अंशाचा कोन आहे, बरोबर. मग जर तो 90 अंश त्याच्या डाव्या बाजूला, म्हणजे त्याची डावी बाजूचं तोंड समजा इकडं आहे त्याचं तोंड, ह्याला नैऋत्यचं तोंड असेल, तर तो कुठं त्याच्या डाव्या बाजूला फिरणार, म्हणजे त्याचं तोंड या ठिकाणी फिरून डायरेक्ट येईल ते येईल आग्नेय दिशेला. कुठं येईल? आग्नेय दिशेला त्याचं या ठिकाणी तोंड येईल, बरोबर. मग अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला भेटून गेलेलं आहे. आणि जर तुम्ही जेव्हा पण गणित सोडवशाल तेव्हा तुम्ही अशा दिशा मांडून घेतल्या तर तुम्हाला गणित सोडवायला सोपं जाईल. बघा, आता 3 नंबरचं गणित आपण बघूया आणि त्यानंतर एक उदाहरण मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. पण आता 3 नंबरचं गणित बघण्या अगोदर बघा, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आत्ताच्या आता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून टाका, कारण की आपण असेच सर्व लेक्चर अगदी मोफतपणे फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचं चार्ज न घेता या ठिकाणी आणत असतो. तर त्याबद्दल आपण जास्त काही मागत नाही आहे, फक्त व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाच्या व्हिडिओंची अपडेट किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टाईम पोहोचत राहतील. सोबतच तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघताय हे मला काय करायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे. आता बघा, पुढचं जे आपलं उदाहरण आहे ते आहे, पश्चिमेला तोंड करून एक व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 अंश फिरतो आणि परत त्याच दिशेला 180 अंश फिरून तो घड्याळाच्या दिशेने 270 अंश फिरतो, तर तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? बघा, आता आपण हे स्टेप बाय स्टेप सोडवूया. जसं की बघा, पश्चिमेला तोंड करून एक व्यक्ती उभा आहे. आता पश्चिम दिशा म्हटल्यानंतर बघा, या ठिकाणी पश्चिम दिशा इकडं तोंड करून हा एक व्यक्ती उभा आहे, या साईडला तोंड करून एक व्यक्ती उभा आहे. आणि जर पश्चिमेला तोंड करून एक व्यक्ती उभा आहे आणि तो घड्याळाच्या दिशेने 45 अंश फिरतो, आता घड्याळ कसं फिरतं, या टाईप घड्याळ फिरत असतं, बरोबर. आणि जर तो काय विचारलं आहे, घड्याळाच्या दिशेने 45 अंश फिरला. मी तुम्हाला साहजिकच सांगितलेलं आहे की जर तो 45 अंश फिरला म्हणजे तो मुख्य दिशेवरनं उपदिशेवरती जात असतो. जर तो पश्चिमेकडून घड्याळाच्या दिशेने म्हणजेच उजव्या बाजूला फिरणार आणि तो 45 अंश फिरणार, म्हणजे या दोन दिशेमधलं अंतर असतं 45 अंश, आणि तो फिरल्यानंतर त्याचं तोंड होणार वायव्य दिशेला. आता वायव्य दिशेला फिरल्यानंतर काय दिशेने फिरला आणि परत तो त्याच दिशेने 180 अंश फिरला. आता त्याच बाजूने असो किंवा दुसऱ्या बाजूने असो, पण 180 अंश फिरला म्हणजे काय, तर तो या ठिकाणी 180 अंश म्हणजे जागेवरती फिरला आणि तो वायव्यवरनं डायरेक्ट त्याचं तोंड कुठं झालं, आग्नेय दिशेला या ठिकाणी झालं, म्हणजे हा विषय आपला इथं संपला. आता त्याचं तोंड आलं आहे आग्नेय दिशेला. आता आग्नेय दिशेला त्याचं तोंड झालं आणि तो पुन्हा फिरून घड्याळाच्या दिशेने 270 अंश फिरतो, म्हणजे बघा, घड्याळाच्या दिशेने 270 अंश फिरतो. मग आधी आपण काय करणार, या ठिकाणी 270 अंश म्हणजे 90-90चे 3 वेळा आपल्याला फिरावं लागणार, 90-90 असं 3 वेळा फिरावं लागणार. मग आपण 180 अंश फिरून घेऊया डायरेक्ट. जसं की 180 अंश फिरलो, वायव्येला आलो आणि त्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी काय, तर 90 अंश फिरणार, म्हणजे इथून इथपर्यंत 45, इथून इथपर्यंत 45, असे 90, म्हणजे त्याचं तोंड कुठं झालं आता या ठिकाणी, तो आता इथं होता आधी, इथून 180 270 आहे ना, तर बा 90 90 आणि 90 कुठं झालं, 270 अंश या ठिकाणी फिरला, म्हणजे तोंड आलं ईशान्य बाजूला. तर त्याचं तोंड फायनली उत्तर काय येईल, मग त्याचं ईशान्य दिशेला त्याचं तोंड या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण तिसऱ्या क्रमांकाचं देखील उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बरेच विद्यार्थी असे की अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं नाही आहे तर त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. आता एक लास्टचं गणित तुम्हाला देतो आहे मी, त्याचं उत्तर काय करायचं आहे सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि ते उदाहरण आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण ते बघणार आहोत. तर ते सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. आता बघा, या ठिकाणी चौथं उदाहरण जे आहे जे स्पेशली तुमच्यासाठी आहे आणि सर्वांनी याचं उत्तर नक्की द्या. बघा, गुरुजी दक्षिणेला तोंड करून उभे आहेत आणि ते घड्याळाच्या दिशेने 90 अंश फिरले, त्यानंतर ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 अंश फिरले आणि ते संपूर्ण मागं फिरले. बघा, इथं मी तुम्हाला अजून एक थोडं सोपं करून देतो आहे.
आणि ते संपूर्ण मागं फिरले. संपूर्ण मागं फिरणं म्हणजे काय? जर उत्तरेला असेल तर डायरेक्ट दक्षिणेकडे तोंड करणं, जर पूर्वेला असेल तर डायरेक्ट पश्चिमेकडे तोंड करणं, म्हणजे डायरेक्ट 180° फिरणं म्हणजे काय? त्या डायरेक्ट संपूर्ण मागं फिरले. तर आता त्यांचं तोंड कोणत्या बाजूला आहे किंवा कोणत्या दिशेला आहे? सर्वांनी मला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या भागामध्ये असेच महत्त्वाचे गणिते घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.